विजयी उमेदवारांवर पराभूत विरोधकांकडून दगडफेक, भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू, जामनेर तालुक्यातील घटना। ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विजय व पराभवाचे चित्र पाहावयास मिळत आहे, परंतु जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट आपापसात भिडले, दरम्यान दगडफेक देखील झाली असून यात भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। राज्यासह जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे। राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजपने विजय मिळवला, यात जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींवर देखील भाजपचे वर्चस्व राहिलेला आहे। या दरम्यान जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द येथील ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर विजयी झालेल्या उमेदवारांनी गावात प्रवेश केला, यावर त्यांच्यावर पराभूत झालेल्या विरोधकांकडून तुफान दगडफेक करण्यात आली। पोलिसांनी संशयितांची धरपकड करून सुमारे 20-25 जणांना ताब्यात घेण्यात आलं। गावांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। राहुल नेरकर, ते नेरकर, अरे बापरे, सर्वच होते पुरे होते, अरे वरती स्लॅपर सगळे कार्यकर्ते उभे होते, त्यांचे पडलेले कार्यकर्ते, त्यांनी आमच्या दगडफेक केली, दगडफेक केली आणि विरोधी पक्षाने ते आम्ही एकाच पक्षाचे सगळे दोघे एकाच पक्ष, फक्त दोन गट गावामध्ये दोन गट आले आमचे। कोणतं गाव, गाव कोणतं? टाकळी खुर्द। याच्या मुळे भाजपचे का दोघे भाजप, दोघे भाजपचे होते आमचे। परिवर्तन पॅनल, त्यांचं कोणतं गाव? त्यांचं 15 वर्षांनी सत्ता देते। तुम्ही जिंकले काय? जिंकले आवडेल। कोणतं पॅनल जिंकले आहे? परिवर्तन पॅनल। किती जिंकले तुमचे उमेदवार? 7। कोणतं पॅनल हारला? आणि सलग बोलू त्या भाऊ, सलग बोला की किती लोकांनी दगडफेक केली, काय नेमकं घडलं, सलग बोला। त्यांचे कमिशनर 150 लोक होते, त्यांनी आमच्यावर दगडफेक केली आणि त्यांच्या गच्छीवर त्यांनी दगड साचून ठेवले होते आणि नाती मार केला त्यांनी आमच्यावर। तुमचं नाव काय? विजय चौरे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जळगाव।